हमारे यहाँ फर्नीचर पलंग सिंगारदान सोफा सेट अलमारी डाइनिंग टेबल फ्रिज कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रूफ राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चले जानते हैं आज की खबर। नांदेड़ जिला परिषद के अहाते में सरपंच बालाजी पावड़े ने सरबराह आपसे मुतालिक फायर नजर आतिश की। नांदेड़ जिला परिषद के महकुमाए सरबराह आप के तुगलकशाही कारोबार से तंग आकर तालुका किनवट के घोटी ग्राम पंचायत समिति के सरपंच ने जिला परिषद के अहाते में सरबराह आप से मुतालिक फायर नजर आतिश की है। कहा जाता है कि किनवट तालुके के गांव घोटी में सरबराही आप के मसले को लेकर सरपंच बालाजी पावड़े जिला परिषद के महकुमाए सरबराही आप के महकुमाए के चक्कर मार रहे थे, लेकिन मुतालिका महकुमे के अहदेदार और मुलाजमीन ने इसको संजीदगी के साथ नहीं लिया और ना ही सरबराही आप के काम के अहकाम जारी किए हैं। सरपंच का ये कहना है कि बदउनवान अहदेदारान की वजह से गाँव पानी से महरूम है, पानी नहीं मिल रहा है, जिसकी जितनी मजम्मत करते जाए कम है। टंचाईचा आराखडा पूर्ण होऊन 3 महिने झाले, अद्याप एकाही कामाची वर्क ऑर्डर द्यायला तयार नाहीत। शासनानं 1 महिना वाढवून दिल्यानंतर सुद्धा यांची वर्क ऑर्डर देण्याची मानसिकता नाही। आम्ही फायलिंग करून जवळपास 3 वेळेस फिरवलो आणि सुनील केंद्रे नावाचा अधिकारी आहे आणि बाकीचे अधिकारी आहेत, यांनी आम्हाला टाळाटाळ करायली आणि किनवटून मी जवळपास 50 चकरा मारल्या, अद्याप यांची काम करण्याची मानसिकता नाही। म्हणून महाराष्ट्रातला नांदेड जिल्हा एकमेव असा आहे टंचाईबाबत अद्याप एकही वर्क ऑर्डर दिलेली नाही। म्हणून पाणी पुरवठा विभाग, प्रशासन आणि पदाधिकारी यांचा मी एक सरपंच या नात्याने सर्व ग्रामपंचायतच्या वतीने जाहीर निषेध करतो। आज आम्ही त्या वर्क ऑर्डर आम्हाला जी पाहिजे होती, ज्याच्याकडनं मला गावाला पाणी मिळत होतं, त्या पाण्याच्या फाईलची मी होळी केली आणि मला जाणीव 100% शेवटी असं वाटलं हे आम्हाला पाणी मिळणार नाही, वेळ निघून गेली। यांनी टाळाटाळ करून फक्त यांना वेळ काढायचं धोरण होतं, वेळ काढूपणा करायल्यामुळं आम्ही जाहीर होळी करून आता हा विषय संपवून टाकला। त्यांनी संपवून टाकण्यापेक्षा माझ्या हातानं मी संपवून टाकला विषय। ते सबस्टेशनमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर फेल आहे, पॉवर ट्रान्सफॉर्मर फेल असल्या कारणाने सप्लाय बंद आहे आणि त्यामुळे इथं गावकरी जमा झालेले आहेत। आपण अधिकारी यांना त्याने काय केलं? आता नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर जोडलेला आहे, तसं टेस्टिंगचं काम आणि आता रिले बदलायचं काम चालू आहे। 1-2 दिवसात रिले बदलायचं काम पूर्ण होईल, 2 दिवसात सप्लाय सुरळीत होईल इथलं। ये जो समस्या है गाँव वालों की, कब तक सोल्यूशन होगा इसका? कल शाम तक हो जाएगा सर। मी माजी सरपंच नामदेव भगवानराव पेठ वडगावचा आहे। या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी 10 गावचे शेतकरी इथं आलेले आहेत, फत्तेपूर, सिद्धनाथ, पुणेगाव, नागापूर, वडगाव, पिंपळगाव या गावातून सर्व शेतकरी इथं आले आहेत। आमची अशी समस्या आहे की या ठिकाणी हे लाईट ऑफिसचे साहेब लोक जे आहेत, हालगर्जीपणा यांचा पूर्णपूर आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला लाईट भेटत नाही आणि रात्रीला दोन महिन्यापासून लाईट रात्रीलाच आहे आमच्याकडे। तर त्याच संदर्भामध्ये आम्ही सर्वजणांनी तेवढं आंदोलन केलं आणि सांगून लेखी पण दिले साहेबाला की आमचा डिपो कशामुळं जळते आणि त्यासाठी सर्वजणांनी आम्ही येऊन इथं निवेदन देऊन आज या ठिकाणी सर्वजणांची आमची अशी मागणी आहे की लाईट आम्हाला सुरळीत यायला पाहिजेत। आणि वरून मॅडमला, शोभाबाई मॅडमला यांना फोन केला असता त्यांना सांगितलं की तुमच्या इथले आकोडे जास्त आहेत आणि हे करत नाही। आम्ही सांगितलं त्याला की तुम्ही आकोडे आहेत तर आकोडे धरा आणि जे 50-50 हजार रुपये शेतकरी लाईट बिल भरालेत आणि ते लाईट डिपो जळल्यानंतर आमची लाईट बंद करण्यात येते आणि पैसे भरा म्हणून अशी हुकूमशाही आमच्या दंडशाही करून याचं जे प्लॅन आहे ते आमच्या बिलकुल लाईटसाठी नाही आणि एक बी लाईन ऑफिसवाला शेतकरी नाही आणि त्याच्यामुळे त्याला अनुभव नाही रात्रीला कसं त्रास होते आणि काय त्रास होते ते। तर या संदर्भामध्ये आम्ही ते सर्वांनी येऊन या ठिकाणी येतं केलं, याच्यावर मोठं आंदोलन होणार आहे आणि ते येणार आहेत। आम्ही स्वतः टकली पण करणार आहोत आणि याच्या मोर्चा आंदोलन भयंकर राहील असे लाईट याच्यामध्ये सांगितलं आम्ही त्याला। आज शेतकऱ्यावर आसमानी संकट असताना सुद्धा आता इथं हुकुमशाहीचं सरकार, जे MSEB लाईनचे जे अधिकारी लोक आहेत ते आज शेतकऱ्यावर हुकुमशाहीचे सरकार या ठिकाणी गाजवत आहेत। केवळ आणि केवळ वाजेगाव सर्कलमधले जे 10 गाव आहेत त्या गावावरच आज मागच्या 8 महिन्यापासून
मागच्या 8 महिन्यापासून जो मेन ट्रान्सफॉर्मर जो असतो पॉवर सप्लायचा, तो सप्लायचा 4 वेळेस जळालेला आहे. आणि 4 वेळेस प्रत्येक वेळेस एक एक महिना शेतकऱ्याला लाईट आली नाही. अनेक शेतकऱ्यांनी आमच्या इकडे आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत. अनेक शेतकऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लम, ज्यावेळेस लाईट सोडतात, लाईट सोडल्याच्या नंतर टोटली कंटिन्यू रात्रीच्या वेळेस ती लाईट सोडतात, आणि दिवसा आणि रात्रीच्या वेळेस त्यांनी लाईट सोडून आपण एसीच्या रूममध्ये झोपी जातात आणि दिवसाला आम्हाला लाईट सोडत नाहीत. रात्रीच्या वेळेस 3 शेतकऱ्याला वीजबाधा झालेली आहे. सर्पदंश झाल्यामुळं 3 शेतकरी मरता वाचलेले आहेत. अनेक जणाला शॉक लागलेले आहेत. हे कुठंतरी दडपशाही या ठिकाणी थांबली पाहिजे. MSEB ऑफिस कर्मचाऱ्याची यांना ज्यावेळेस आम्ही जॉब विचारतो, त्यावेळेस जॉब विचारल्यानंतर आम्हाला तुमच्याकडून कसल्याही प्रकारचे इन्कम सोर्स नसल्यामुळं आम्ही तुमच्याकडे लक्ष देत नाहीत, अशा प्रकारचे अरेरावीचे उत्तर आम्हाला येत असतात. आम्ही तुमची लाईन या ठिकाणी इरिगेशन एरियाला म्हणजे अगदी MIDC एरियाला आम्ही तुमची लाईन सप्लाय करतो. तुमच्याकडून आम्हाला कसल्याही प्रकारचा महसूल इन्कम नाही आहे, त्यामुळं आम्ही तुमचे लाईट सोडू शकत नाही. आणि ज्यावेळेस एखादा डिपू खराब होतो आणि आम्ही ते यावेळेस इथं विचारपूस करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन येतो, त्यावेळेस ते म्हणतात तुम्ही प्रत्येकी ज्या जितके डिपूवर बोर आहेत मोटार आहेत तितक्या प्रत्येक व्यक्तीने 10,000-5,000 पैसे जोपर्यंत भरणार नाहीत तोपर्यंत आम्ही डिपू दुरुस्त करणार नाहीत. अशा प्रकारे दडपशाहीचं सरकार या ठिकाणी म्हणजे एकतर आसमानी संकटानं मारलं आणि इथं आता जुलूमशाही या ठिकाणी MSEB ऑफिस करत आहेत. एवढी कळकळीची विनंती आम्ही तुमच्या मार्फत या ठिकाणी शासनाला मागत आणि यांना आम्ही आता हे दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे. आणि यापुढे आम्ही निवेदन देणार नाहीत. या ठिकाणी तोडफोडीचं आंदोलन या ठिकाणी होईल एवढं या ठिकाणी आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळेला जेव्हा सभागृहामध्ये अध्यक्षांच्या केबिनमध्ये काय घडलं या संदर्भातलं जे निवेदन मी केलं, त्या निवेदनामध्ये मी असं म्हणालो आहे की अध्यक्षांच्या केबिनमध्ये CCTV आहेत की नाही मला माहीत नाही, परंतु त्या ठिकाणी जर CCTV असतील तर तिथलं एकंदरीत फुटेज मिळवावं आणि त्या फुटेजमध्ये मी कोणाला काहीतरी अपशब्द बोललो असेल, असंसदीय शब्द वापरला असेल, मी काही चुकीचं केलं असेल, तर जी विरोधकांना शिक्षा मिळेल ती शिक्षा मी घ्यायला स्वतःहून तयार आहे असं मी विधान केलेलं आहे आणि त्या विधानाशी मी पूर्णपणे सहमत आहे. आता राहता राहिला प्रश्न की त्या ठिकाणी CCTV असतील किंवा नसतील या संदर्भामधली त्यांची मागणी असेल तर त्यांची मागणी रास्त आहे, ती मागणी काही चुकीचं असं काही मी मानत नाही. आणि म्हणून ते CCTV फुटेज त्यांनी बघावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तेही त्यांनी पाहावं आणि आम्ही काय केलं तेही त्यांनी पाहावं. माझा त्याला विरोध नाही, त्या विधानाशी मी पूर्णपणे आजही सहमत आहे. त्यांना जी शिक्षा मिळाली ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे, मी जर काही चूक केली असेल तर. असं आहे की अशा पद्धतीनं कोणालाही अडचणीत आणून, कोणाचंही खच्चीकरण करून किंवा कोणालाही सत्तेचा दुरुपयोग करून आणि त्याचबरोबर अमर्याद आणि चुकीच्या पद्धतीनं अशा पद्धतीनं सरकारी तपास यंत्रणेचा गैरफायदा आणि गैरवाजवी उपयोग करून फार काळ कोणालाही संपवता येणार नाही. या सगळ्याच्या वरती नियती नावाची एक गोष्ट बसलेली आहे. आणि माझं वय वर्ष 64 आहे. माझ्या 64 वर्षामध्ये मी एक तत्व पाळलेलं आहे की काही झालं तरी नियती नावाची एक गोष्ट ही प्रत्येकाचा लेखाजोखा हिशेब मांडत असते आणि योग्य वेळेला योग्य प्रकारे न्याय करत असते. आज ज्या पद्धतीनं अन्यायकारक अशा प्रकारच्या चौकशा, कारवाया, धमक्या, दागदपडच्या सुरू आहेत, नियती नावाची गोष्ट या विषयाचा लवकरच न्यायनिवाडा करेल हा माझा विश्वास आहे. कोकणी भाषा किंवा कोकणातला माणूस हा सुसंस्कृत आहे, काही बिघडलेली माणसं आहेत त्यामुळे त्या अनुषंगानं तुम्ही विचारत असाल, परंतु जर खरोखर नारायणराव राणेंचा त्या ठिकाणी जर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शपथविधी होत असेल, कारण मला माहीत नाही की अधिकृत काही जाहीर झालं की नाही झालं हे मला माहीत नाही, शपथविधी आज आहे हेही मला माहीत नाही, संध्याकाळी आहे असं मी ऐकतो आहे, आणि म्हणून जर त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शपथविधी समावेश होत असेल तर माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. असं आहे की त्यांनी कुठे जायचं तिकडे जायला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. आता ते इथून उठले आणि राज्यपाल महोदयांना भेटले, कोणी त्यांना विरोध केला? उद्या ते कोर्टात जाणार असतील, कोण त्यांना विरोध कशाला करेल? आणि त्यातल्या त्यात तर ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. आज भारतीय जनता पार्टीला विरोध करण्याचं कोणाच्यामध्ये धाडस शिल्लक राहिलं आहे असं मला वाटत नाही, त्यामुळं त्यांना कोणी विरोध करेल असं मला वाटत नाही, त्यामुळं ते कुठेही जायला अनिर्बंध असे मोकळे आहेत. अस्सलाम वालेकुम.
मैं अखिल मिर्जा, हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।